शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आता बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पेरणी झालेली आहे. सोयाबीन बऱ्याच ठिकाणी उतरून येत आहे, काही ठिकाणी दोन दोन चार चार पानावरती आलेले आहे. तर आता सर्व शेतकरी विचार करत आहे की पहिली फवारणी ही आपण सोयाबीनसाठी आता करावी का, आणि करावी तर कोणती करावी जेणेकरून मित्रांना जास्तीत जास्त फायदा हा होईल. ते सोयाबीनच्या डेव्हलपमेंटमध्ये असेल किंवा इतरत्र जे कीटक आहे, बुरशी आहे, त्याचा प्रॉब्लेम हा आपल्या सोयाबीन या पिकाला होणार नाही. तर सुरुवातीच्या काळामध्ये मित्रांनो, सोयाबीन जसा वाढीचा काळ असतो, सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला नेमके चक्री भुंगा आणि खोडमाशी या दोन कीटकांचा जो आहे प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला सोयाबीनवर पाहायला मिळतो. आणि त्यावेळेस बरेच वेळेस काय होतं, याचा जर प्रादुर्भाव म्हणजे चक्री भुंगा आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जर झाला तर आपलं नुकसान हे मोठ्या प्रमाणात होतं. सोयाबीनच्या फांद्या ज्या आहेत त्या आपल्याला वाळताना दिसतात, पिवळ्या पडलेल्या दिसतात, पिवळ्या पडतात, वाळतात, त्यानंतर त्याची म्हणावी तितकी वाढ होत नाही, डेव्हलपमेंट आपल्याला दिसून येत नाही, हे लवकर लक्षात येत नाही, नुकसान झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं मित्रांनो. त्यामुळे आपल्याला त्या अगोदर फवारणी घेणं आवश्यक आहे. बरेच शेतकरी म्हणताय की माझं पीक हे आज भरपूर चांगलं दिसतं आहे, हिरवं आहे, तर परंतु जी खोडमाशी आहे आणि चक्रीभुंगा आहे हा आपल्या लवकर लक्षात येत नाही, तो पूर्णपणे ज्यावेळेस नुकसान करतो त्यावेळेस काही गोष्टी लक्षात येतात. तर त्यामुळे आपल्याला पहिली फवारणी ही त्यासाठीच घेणं आवश्यक आहे. चक्रीभुंगा काय करतो, चक्रीभुंगा हा त्याचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या फांदीमध्ये त्याचे अंडे घालत असतो. जवळजवळ 75 ठिकाणी अंडी घालण्याची क्षमता ही एका चक्री भुंग्याची असते. आणि तो चक्री भुंगा जे अंडी घालतो त्या अंडीद्वारे आळी तयार होते आणि ती आळी खोडामध्ये शिरून तुमचं जे अन्नरस आहे ते शोषण करत असते. आणि जमिनीतून येणारं जे अन्नद्रव्य आहे, अन्नरस आहे, ते झाडाच्या शेंड्यापर्यंत जाऊ देत नाही. आणि अन्नाचा पुरवठा हा पिकाला न झाल्यामुळे पानं पिवळे पडतात, वाळायला लागतात, सुकायला लागतात आणि ते झाड हे दम्मादम्मानं मरतं मित्रांनो. त्यामुळे ह्या चक्री भुंग्याचा जर आपण अगोदरच बंदोबस्त केला, अगोदरच जर नियंत्रण केलं तर आपलं पुढं होणारं नुकसान हे आपल्याला टाळता येतं. खोडमाशीचं सुद्धा तसाच प्रॉब्लेम आहे. खोडमाशीसुद्धा पानावरती खोडामध्ये अंडे घालते आणि त्याची आळी तयार होऊन या पद्धतीनंच आपलं नुकसान व्हायला सुरुवात होते. तर मित्रांनो, हे प्रादुर्भाव हा प्रादुर्भाव होऊ नये, आणि होत असेल तर हे कसं टाळावं, यावरती नियंत्रण कसं मिळवावं, यासाठी कोणती फवारणी घ्यावी, तर यासाठीच हा आपण व्हिडिओ देतो आहे मित्रांनो. त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा, सर्व शेतकऱ्यांना नक्की द्या. आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तर आपल्याला कीटकनाशक वापरणं आवश्यक आहे चक्री भुंगा आणि खोडमाशीसाठी. तर मित्रांनो, कीटकनाशक वापरताना तुम्ही सिंजंटा कंपनीचा अलिका वापरू शकता. अलिका जे आहे तुम्हाला 12 ते 15 लिटरचा जर तुमचा पंप असेल तर 15 मिली आपल्याला अलिका वापरणं आवश्यक आहे. त्यानंतर सोलोमनचा सुद्धा वापर मित्रांनो खोडमाशी आणि चक्री भुंग्यासाठी तुम्ही करू शकता. 25 मिली आपल्याला प्रतिपंप याचा वापर करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण हमला जे येतं, हमला 555 याचासुद्धा वापर करू शकता. हे 30 मिली प्रतिपंप याचा वापर करावा लागतो. प्रोफेक्स सुपरचा सुद्धा वापर मित्रांनो तुम्ही करू शकता. हे सुद्धा 30 मिली वापरणं प्रतिपंप आवश्यक आहे. किंवा प्रोफेनोफॉस जेही मिळेल आपल्याला त्याचा वापर आपण करू शकतो. हे जे 5 कीटकनाशक मित्रांनो तुम्हाला सांगितले, यापैकी कोणतंही एक कीटकनाशक किंवा सेम कंटेन असलेलं कुठलंही वेगळं ब्रँड नेमनी जर मिळालं तर ते तुम्ही मार्केटमधून खरेदी करू शकता. आणि जे प्रमाण आपण तुम्हाला सांगितलं, 15 लिटर ते 16 लिटरच्या पंपासाठी, त्या प्रमाणामध्ये या कीटकनाशकाचा वापर करू शकता. तर यानंतर बुरशीनाशक वापरणंसुद्धा आपल्याला आवश्यक आहे, कारण बुरशीचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला बरेच वेळेस सोयाबीनवर स्टार्टिंगपासून लक्षात येतो, दिसून येत असतो. तर त्यासाठी वापरताना आपल्याला साप पावडर जी येते, कार्बन डेझिम आणि मँकोझेब हे कॉम्बिनेशनवालं जे आपल्याला साप पावडर मिळते मित्रांनो, वेगळ्या ब्रँड नेमनेसुद्धा दुसऱ्या कंपनीचं तुम्हाला मिळू शकतो. हे सुद्धा प्रतिपंप 30 ग्रॅम म्हणजे 1 लिटरसाठी 2 ग्रॅम याप्रमाणे याचा वापर तुम्ही करू शकता. किंवा रोको पावडर येते मित्रांनो, त्याचासुद्धा वापर मित्रांनो तुम्ही करू शकता. 2 ग्रॅम प्रति लिटर म्हणजे सरासरी 30 ग्रॅम तुम्ही प्रतिपंपला वापरू शकता. या दोन बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक तुम्ही या फवारणीमध्ये याचा वापर हा करू शकता मित्रांनो. हे तर झालं कीटकनाशक आणि बुरशीनाशक
कीटकनाशक। तर यावेळेस प्रत्येक मित्राचा आपल्याला प्रश्न राहील की टॉनिक कोणतं वापरावं। तुम्ही टॉनिक वापरताना नेमकी तुमच्या सोयाबीनच्या डेव्हलपमेंटसाठी वाढीसाठी आपण फवारणीतून काय देऊ शकतो, तर सुरुवातीला जास्तीच्या टॉनिकवर न खर्च करता मित्रांनो आपण 19-19 जर पावडर वापरली, 19-19 साधारण 70-80 ग्रॅम आपण प्रति पंपला जर फवारणी केली तर तुमच्या पिकाची मुळाचीही वाढ चांगली होईल, खोडसुद्धा चांगलं वाढेल आणि जे वाढणारा शेंडा आहे तो शेंडा फांद्या ह्या सगळ्यात चांगल्या वाढतील। मित्रांनो वाढीच्या काळामध्ये आपल्याला 19-19 फवारणी करणं हे जास्त फायद्याचं आणि स्वस्तसुद्धा पडतं, त्यामुळे ही पावडर 1 किलो पॅकिंगमध्ये तुम्हाला उपलब्ध होते। तर हे वापरा म्हणजे एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि 19-19 खताचं पॅकेट, हे 3 मिश्रित जर तुम्ही फवारणी केली तुमच्या सोयाबीनवरती तर तुमचा होणारा जो प्रादुर्भाव आहे तोसुद्धा टाळता येईल आणि सोयाबीनची जी डेव्हलपमेंट आहे तीसुद्धा चांगली होईल, वाढ चांगली होईल आणि फ्युचरली तुम्हाला जे उत्पादन अपेक्षित आहे ते मिळवण्यासाठी एक मदत होईल मित्रांनो। त्यामुळे आपण ह्या हीच फवारणी करा आणि जास्तीत जास्त फायदा करून घ्या। मित्रांनो या व्हिडिओला आवडला तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना फेसबुक आणि व्हॉट्सअपला शेअर नक्की करा आणि आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी सबस्क्राईब करा। तर धन्यवाद मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू, धन्यवाद।